आरोग्य सेवा से जुड़ी कई समस्याओं पर पूरे राज्य में कई सवाल उठ रहे हैं, जिस पर केंद्र की ओर से क्लिनिक एस्टैब्लिशमेंट एक्ट को लागू कर कुछ नियमों का पालन करने की कोशिश की जाने वाली है, जिसमें बड़े अस्पताल की तरह छोटे क्लिनिक को जानकारी देना क्रमपात्र होगा। उसी के साथ करीबन 400 चौरस मीटर जगह, जरूरी उपकरण और प्रशिक्षित कर्मचारी का होना जरूरी किया जाएगा, जिसका असर छोटे क्लिनिक व्यवसायिकों पर होगा। ऐसी भावना पैदा होने के कारण हड़ताल करने का इशारा नवी मुंबई विभिन्न वैद्यकीय संगठनों ने दिया है। भरपूर काही डॉक्टरांच्या मागण्या आहेत, महत्त्वाच्या मागण्या जो आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, जे बिल होतं ते 74 नंबरचं बिल 2007 बिल आलं होतं, ते त्यातली काही तरतुदी आहेत। एस्टॅब्लिशमेंट ऍक्टला विरोध नाही आहे, पण त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत ज्या ह्या व्यवसायालाच मारक आहेत आणि पर्यायाने वैद्यकीय सेवेला, आणि ह्या एका कारणासाठी त्या मूळ मुद्द्याला विरोध आहे। ज्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमात, त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, हिमप म्हणून एक राज्यव्यापी मोठी संघटना आहे, होमिओपॅथी मेडिकल प्रॅक्टिसर्स असोसिएशन, आणि निमा। आता निमाचं अद्यापर्यंत माझ्याकडे तशी माहिती आलेली नाही आहे की त्यांचं आज मिती स्टेटस काय आहे, पण बऱ्याचशा बहुतांश संघटना ह्या विरोधाला जो निषेध करणार आहे होते केंद्र शासनाचा, त्याला सहभागी झालेले आहे। इस कानून की वजह से बोगस डॉक्टर पर नियंत्रण पाना आसान होगा, उसी के साथ मरीजों को भी ग्राहक संरक्षण कानून का कायदा मिलेगा, लेकिन इससे छोटे व्यावसायिक परेशान होंगे, इसलिए हड़ताल करने के बाद संगठनाओं द्वारा की गई है। एखादा 5 स्टार हॉस्पिटल मध्ये 5 लाख भरू शकतात, पण एखादा क्लिनिक छोटा क्लिनिक का डॉक्टर तो 5000 रुपये दंड पण भरणार तो म्हणतो मी बंद करतो। आजची मेडिकल पर्यायांचे जे लोक 5 वर्ष 6 वर्ष अनुभवासाठी परत 1-2 वर्ष इंटर्नशिप करतात, हा 7 वर्षाचा कोर्स बेसिक डॉक्टर करण्यासाठी राहतो, आणि त्यानंतरही त्याला अशा प्रकारे हालत होणार असेल तर पर्यायाने ह्या इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर बाजूला जातील। कॅमेरामन गोविंद सिंग के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।